दुधात जवळपास 84 ते 86% पाण्याचं प्रमाण असतं. जनावरांना वेळोवेळी स्वच्छ ताजं निर्जंतुक पाणी दिल्यास दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. जनावरांच्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास शरीरातल्या रक्ताचं प्रमाण कमी होऊन दूध उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास पचनक्रिया मंदावून दूध देण्याचं प्रमाण जवळपास 10 ते 20% घटतं. एका गाईला शारीरिक क्रियांसाठी दिवसाला सरासरी 30 ते 40 लिटर पाण्याची गरज असते. दूध देणाऱ्या गाईला प्रति लिटर 4 ते 5 लिटर जास्त पाण्याची गरज पडते. दिवसाला 15 लिटर दुधाचं उत्पादन देणाऱ्या गाईला 60 लिटर पाणी फक्त दूध उत्पादनासाठी लागतं. पावसाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी पावसाळ्यात जनावरांचं पाणी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पावसाळ्यात बऱ्याचदा जनावरांचं रस्त्याच्या बाजूला खड्ड्यातलं किंवा इतर ठिकाणी साचलेलं पाणी पित असतात. असं पाणी पिल्यानं जनावरांना वेगवेगळ्या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. जनावरांना पावसाळ्यात नेहमी स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा केला पाहिजे. पावसाचं वाहत आलेलं पाणी जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यातही पाण्याच्या टाकीला चुन्याचा थर मारून घ्यावा. पावसाळ्यात नवजात वासरांची विशेष काळजी घ्यावी. नवजात वासरांना कोरड्या उबदार ठिकाणी ठेवावं. पावसाळ्यात वातावरणातला ओलावा वाढल्यानं जनावरांना कासेचे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे धार काढण्याआधी आणि धार काढल्यानंतर सड टीट डीपमध्ये बुडवून घ्यावेत. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.